गुड आफ्टरनून विद्यार्थी मित्रांनो, एज्युकेटरी मीडियामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण आज महाराष्ट्राचा इतिहासचं मेगा लेक्चर बघणार आहोत. बघा, याच्या आधी आपण महाराष्ट्राचा इतिहासाबद्दलचं जे काही दोन लेक्चर झाले होते, तर ते दोन लेक्चरचा आढावा घेऊन आपण पुढे लेक्चर कव्हर करणार आहोत. म्हणजे आजचं लेक्चर आपलं हे मेगा लेक्चर असेल. आपण जितका जास्त प्रयत्न करू तितक्या वेळ घेण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून की सिलॅबस आपला बऱ्यापैकी आपला आज कव्हर व्हावा. तर आपण स्वातंत्र्य चळवळीतील महाराष्ट्राचे योगदान आपण बघत होतो, तर तेच आपलं आज बघायचं आहे. तर बघा, त्याच्या आधी आपल्या एज्युकेटर मीडिया चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट बॉक्समध्ये लेक्चर कसं वाटलं ते आवर्जून सांगा. तर बघा, आपण आज सुरुवात करू मग स्वातंत्र्य प्रकरण 3 आपण बघत होतो, स्वातंत्र्य चळवळीतील महाराष्ट्राचे योगदान. तर आपण त्याला सुरुवात करताना त्यात 1818 ते 1885 भाग आपण बघत होतो. तर बघा, आपण 11वीचं जे काही स्टेट बोर्ड आहे ते आपण अभ्यासतो आहे. 11वीच्या पुस्तकातलाच आपण पूर्ण अभ्यास घेतो आहे, त्याच्यामुळं ते पुस्तकाचा आपल्या परीक्षेला आवर्जून फायदा होणार आहे. तर मग स्वातंत्र्य चळवळीतील महाराष्ट्राचे योगदान आपण तुम्हाला म्हणलं की पहिले दोन लेक्चरचा आढावा घेऊन आपण लगेच पहिले दोन जे लेक्चर झाले त्याच्यातला झालेल्या सिलेबसचा आढावा घेऊन आपण पुढचं घेणार आहोत. म्हणजे आपला आजचं हे मेगा लेक्चर आहे. बघा, 1818 ते 1885 पर्यंत पार्ट आपण बघणार आहोत. बघा, 23 जून 1857 प्लासीच्या युद्धामध्ये बंगालच्या नवाबाचा पराभव करून ब्रिटिशांनी काय केलं, बंगालमध्ये ब्रिटिशची सत्तेचा पाया घातला होता. कधी घातला होता, म्हणजे ब्रिटिशांच्या सत्तेचा पाया जो आहे तो कधी घालण्यात आला, तर 23 जून 1757 प्लासीच्या युद्धात बंगालच्या नवाबाचा पराभव करून बंगालमध्ये त्यांनी ब्रिटिश सत्तेचा पाया घातला. आणि 1757 ते 1857 या 100 वर्षाच्या कालखंडात प्रादेशिक विस्तार करून भारतावर इंग्रजांनी वर्चस्व निर्माण केलं. म्हणजे 100 वर्षाच्या काळात, 1757 ते 1857 काळात कालखंडात त्यांनी भारतावर इंग्रजांनी वर्चस्व निर्माण केलं होतं. मग 1818 काय झालं की महाराष्ट्र स्वतंत्र होऊन तेथील सत्ता ब्रिटिशांच्या हाती गेली. म्हणजे 1818 काळात महाराष्ट्रात सुद्धा काय झालं, स्वतंत्र होऊन सत्ता ब्रिटिशांच्या हाती गेली 1818. माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन्स या भागाचा कमिशनर म्हणून नियुक्ती करण्यात आली. म्हणजे महाराष्ट्रासाठी कोणाची नियुक्ती करण्यात आली, तर माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन. बघा, महाराष्ट्रासाठी कमिशनर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली, माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन या महाराष्ट्राच्यासाठी त्याची कमिशनर म्हणून नियुक्ती करण्यात आली. आणि त्याने नाव लक्षात ठेवा, माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन त्याची कमिशनर म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्याने महाराष्ट्रात लोकांच्या रीतिरिवाजांना धक्का न लावता प्रशासनाची घडी बसवली. त्यानं प्रशासनाची घडी व्यवस्थित बसवली होती महाराष्ट्रात. आणि शेतीसाठी पारंपरिक रहिवारी पद्धत लागू केली. शेतीसाठी त्यांनी काय केलं, पारंपरिक रहिवारी पद्धत लागू केली. इंग्रजांच्या अन्याय धोरणामुळे त्याच्या विरोधात अनेक उठाव झाले. आणि नागपूर, सातारा, कोल्हापूर, सावंतवाडी संस्थानातील लोकांनी, तसेच रामोशी कोळी भिल्ल यांनी ब्रिटिशांच्या विरोधात उठाव केले. मग काय बघा, नागपूर, सातारा, कोल्हापूर, सावंतवाडी संस्थानातील लोकांनी काय केले की तसेच रामोशी कोळी भिल्ल यांनीसुद्धा ब्रिटिशांच्या विरुद्ध उठाव केले. म्हणजे माउंट स्टुअर्ट जो आहे, एल्फिन्स्टन आहे, तो थोडक्यात बघायला तर त्यानं महाराष्ट्रातील लोकांच्या रीतिरिवाजांना धक्का न लावता प्रशासनाची घडी बसवली होती. परंतु शेतीसाठी पारंपरिक रहिवारी पद्धत लागू केली त्यानं. परंतु इंग्रजांचं जे काही अन्याय धोरण आहे त्यामुळे त्याला भरपूर विरोध झाला. आणि नागपूर, सातारा, कोल्हापूर, सावंतवाडी भागातील लोकांनी काय केलं, म्हणजे परत रामोशी कोळी भिल्ले यांनीसुद्धा ब्रिटिशांच्या विरोधात उठाव केले. तर नागपूर, सातारा, कोल्हापूर, सावंतवाडी. पुढे बघा, वासुदेव बळवंत फडके यांचा उठाव आणि 1875 शेतकऱ्यांचा उठाव हे अखेर प्रखर स्वरूपाचे होते. हे उठाव जे आहे ते प्रखर स्वरूपाचे होते. म्हणजे वासुदेव बळवंत फडके यांचा आणि 1875 जो काय शेतकऱ्यांचा उठाव झाला, हे उठाव जे आहे ते एकदम प्रखर स्वरूपाचे होते. म्हणजे आपला पुढे हे सर्व गोष्टी बघायचे आहेत. म्हणजे फक्त ह्या पॉईंटमध्ये तुम्हाला पॅरेग्राफमधून एवढं लक्षात आलं की महाराष्ट्रामध्ये 1818 महाराष्ट्रामध्ये सत्ता इंग्रजांची वर्चस्व प्राप्त, सत्ता जाऊन महाराष्ट्रात थोडक्यात स्वतंत्र झाला आणि इंग्रजांची सत्ता स्थापन झाली. आणि कमिशनर म्हणून माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन या भागाचा कमिशनर म्हणून त्याची नियुक्ती करण्यात आली होती. आणि पुढे त्याच्या विरुद्ध काही नागपूर, सातारा, कोल्हापूर, सावंतवाडी, तसेच रामोशी भिल्ल कोळी यांनी उठाव केले होते त्याच्या विरुद्ध, ब्रिटिशांच्या विरुद्ध. आणि ह्या उठावात वासुदेव बळवंत फडके तसेच 1875 शेतकऱ्यांचा उठाव हे
प्रखर स्वरूपाचे उठाव होते, म्हणजे वासुदेव बळवंत फडक्यांनी केलेला उठाव काय आणि 1875चा शेतकऱ्यांचा उठाव हे प्रखर होते. मग आता बघा पुढचा पॉईंट बघायचा आपल्याला. हे आपण आधी लेक्चरमध्ये बघितले, पण आपण एक आपल्या मेगा लेक्चरमध्ये कव्हर करून घेतो सर्वच. बघा ब्रिटिश सत्तेविरुद्ध आंदोलनाची कारणे. आता ब्रिटिश सत्तेविरुद्ध जे आंदोलन करण्यात आलं त्याची कारणं दिली, ती कारणं आपण बघूया. तर ब्रिटिश परकीय संस्कृतीचे प्रतिनिधी होते, त्यांचे भारतावर राजकीय वर्चस्व निर्माण झाल्यामुळे या नव्या राजवटीत आपले सर्वच हिरावून घेतले आहे अशी लोकांची भावना निर्माण झाली, त्यामुळे त्यांच्याबद्दल तिरस्काराची भावना निर्माण झाली. कारण की ब्रिटिश जे ते परकी होते, त्यांचे परकीय संस्कृतीचे ते प्रतिनिधी होते आणि भारतावर राजकीय वर्चस्व निर्माण झाल्यामुळे नव्या राजवटीत आपले सर्वस्व हिरावून घेतले अशी भारतातील लोकांची भावना झाली होती. त्याच्यामुळं त्यांच्या मनात तिरस्काराची ब्रिटिशांबाबत त्यांच्या मनात तिरस्काराची भावना निर्माण झाली. बरोबर, थोडक्यात काय सांगायचं झालं आहे तर ब्रिटिशांनी जे काय आपल्या भारतावर राजकीय वर्चस्व निर्माण केलं होतं, त्यामुळे त्यांना असं वाटलं होतं की आपलं सर्व त्यांनी हे सर्वस्व हिरावून घेतलेलं आहे, म्हणून त्यांच्याबद्दल ब्रिटिशांबद्दल भारतीयमध्ये तिरस्काराची भावना निर्माण झाली होती. त्यानंतर बघा ईस्ट इंडिया कंपनीचे धोरण आर्थिक शोषणाच्या तत्वावर आधारित होते. ईस्ट इंडिया कंपनीचं धोरण जे आहे ते आर्थिक शोषणाच्या तत्वावर आधारित होतं, परिणामी कर जास्त प्रमाणात आकारले जाऊ लागले, त्यामुळे भारतीयात असंतोष निर्माण झाला. थोडक्यात काय की ईस्ट इंडिया कंपनीचं धोरण जे ते आर्थिक शोषणाचं धोरण होतं, त्यामुळे त्यांनी कर जास्त लावले, त्याच्यामुळे असंतोष निर्माण झाला भारतीयांमध्ये. त्यानंतर ब्रिटिशांनी भारतात ख्रिश्चन धर्माचा प्रसार सुरू केला. सामाजिक रूढी प्रथा परंपरा अंधश्रद्धा मूर्तीपूजा इत्यादीबाबत टीकास्त्र सुरू केले, परिणामी भारतीय जनतेने ब्रिटिशांच्या विरोधात उठाव करण्यास सुरुवात केली. ह्यामध्ये काय सांगायचं त्यांनी थोडक्यात धर्माचा प्रसार सुरू केला आणि जी काय आपल्या रूढी प्रथा परंपरा अंधश्रद्धा मूर्तीपूजा आहे याबाबत त्यांनी टीकास्त्र सुरू केलं होतं, त्याच्यामुळेही ब्रिटिशांच्या मनात असंतोष निर्माण झाला. आणि चौथा मुद्दा, मराठा सत्तेच्या ऱ्हासामुळे नैराश्य आलेले व सत्तेपासून दुरावलेले संस्थानिक संतप्त झाले, त्यांनी रामोशी बिल्लकोळी इत्यादी हाताशी धरून सरकारला उपद्रव करण्यास सुरुवात केली. म्हणजे बघा ह्यांनी सांगितलं की महाराष्ट्र सत्तेचा जो काही ऱ्हास झाला त्यामुळे नैराश्य प्राप्त झालेले जे काही नैराश्य आलेले किंवा सत्तेपासून दुरावलेले जे काही संस्थानिक होते ते सुद्धा संतप्त झाले होते आणि त्यांनी सुद्धा काय केलं, मग रामोशी बिल्लकोळी यांना हाताला धरून ब्रिटिशांच्या विरोधात भूमी घ्यायला सुरुवात केली. म्हणजे संस्थानिकसुद्धा जे सत्तेपासून दूर झालेले संस्थानिक आहेत त्यांनीसुद्धा अशीच भूमिका विरोधाची भूमिका घेतली ब्रिटिशांच्या विरोधात. आणि बघा रामोशी बिल्लकोळी इत्यादी स्वतंत्र वृत्तीने जगणाऱ्या लोकांच्या विरोधात ब्रिटिशांनी धोरण स्वीकारल्याने वरील जमातीने ब्रिटिशांना विरोध केला. म्हणजे रामोशी बिल्लकोळी या जे काही ते स्वतंत्र वृत्तीने जगणाऱ्या जमाती होत्या, परंतु त्यांनासुद्धा इंग्रजांनी विरोध केला, त्यामुळे त्या जमातीनेसुद्धा इंग्रजांना मग विरोध करण्यास सुरुवात केली. बरोबर, आता बघा वासुदेव बळवंत फडके यांनी काय केलं, ब्रिटिशांच्या अमानुष दुलामी धोरणाला विरोध करण्यासाठी सशस्त्र क्रांतीचा लढा उभारला. म्हणजे वासुदेव बळवंत फडके यांनीसुद्धा काय केलं, त्यांच्या अन्यायासाठी सशस्त्र क्रांतीचा लढा उभारला होता. आणि त्यानंतर बघा निसर्गाची अवकृपा, रोगराय, दुष्काळ, सरकारचे महसूल धोरण, कर्जबाजारीपणा इत्यादी कारणास्तव शेतकरीवर दुःखी होता आणि ब्रिटिश सरकारने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले, कोणत्याही उपाययोजना करण्यात आल्या नाहीत, त्यामुळे सरकारविरुद्ध उठाव करण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय राहिला नाही. म्हणजे काय की मग त्याच वेळेस कुठल्या कोणत्या घटना घडली, निसर्गाची अवकृपा होती, रोगराय होती, दुष्काळ होता, सरकारचं महसूल धोरण होतं, कर्ज बाजारीपणा, ह्या सर्व गोष्टी आहेत, त्यामुळे शेतकरी वर्ग पूर्ण दुखावला होता, त्याच्यामुळे त्यांच्या ब्रिटिशांच्या विरुद्ध भूमिका होती, त्या संतप्त झाला होता शेतकरी. तर मग हे त्यांचे कारणं जे आहेत ती कारणं आपण सात कारणं बघितली. फक्त लक्षात ठेवा, पहिल्या कारणामध्ये त्यांनी सांगितलं की राजकीय वर्चस्वाने भारतात निर्माण करण्याचा प्रयत्न केला, त्याच्यामुळे असंतोष निर्माण झाला. परत जे काही त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीचं आर्थिक धोरण स्वीकारलं होतं त्याच्यामुळे असंतोष निर्माण झाला. परत तिसऱ्या कारणामध्ये काय सांगितलं की त्यांनी धर्माचा प्रसार सुरू केला, आपल्या जे काही रूढी परंपरा त्याचा त्यांनी टीका करण्यास सुरुवात केली, म्हणून त्यांच्या विरुद्ध असंतोष निर्माण झाला होता. आणि सत्तेपासून संस्थानिक दुरावले होते त्यांच्यामुळे त्यांच्या मनात असंतोष निर्माण झाला. आणि रामोशी बिल्ले यासारख्या जमातीत त्या स्वतंत्र वृत्तीचे राहत असताना सुद्धा त्यांच्या विरुद्ध भूमिका इंग्रजांनी स्वीकारल्यामुळे त्या जमातीसुद्धा त्यांच्यावर चिडल्या आणि त्यांनीसुद्धा यांच्याविरुद्ध बंड पुकारलं. आणि त्यानंतर
वासुदेव बळवंत फडके यासारख्या समाजसुधारकांनी, क्रांतिकारकांनी, वासुदेव बळवंत फडके यासारखे क्रांतिकारक आहेत यांनी सुद्धा काय केलं मग, सशस्त्र क्रांती लढा उभारला त्यांच्या असंतोषाच्या विरोधात. आणि नंतर निसर्गाची अवकृपा, दुष्काळ, रोगराई, सरकारचं महसूल धोरण, मग ह्या कारणामुळे सुद्धा काय केलं मग, शेतकरी विरोध दुखावला त्यांच्यामुळे, त्यांच्यामध्ये सुद्धा असंतोष निर्माण झाला. मग ही त्यांची कारणं होती. आणि आता बघा, मग आता कारणं बघितली आपण. आता रामोश कोळी आणि भिल्ल यांचा जो काय उठाव आहे त्यामध्ये आपण आता बघा, पहिल्यांदा सुरुवातीला उमाजी नाईक यांचा उठाव बघू. उमाजी नाईक यांचा उठावा जो आहे तो रामोश यांचा उठावामधलाच एक उठाव आहे. मग रामोश यांनी केलेल्या उठावामधलाच उठाव आहे तो. मग आता उमाजी नाईक यांचा उठाव बघायचा. आता उमाजी नाईक यांचा उठाव बघताना आपण काय करू, हे लेक्चर आपण मागे बघितलेलं आहे. मग आता उमाजी नाईक यांचा उठाव बघताना आपण व्यवस्थित पहिल्यापासून सर्व उठाव बघायला सुरुवात करू. बघा, उमाजी नाईक यांचा उठावामध्ये रामोश यांची वस्ती प्राधान्याने महाराष्ट्रात आढळते. रामोशीची काय वस्ती आहे ती प्राधान्याने महाराष्ट्रात आढळते. रामोशी हे स्वतःला रामवंशी समजत म्हणून या शब्दाची व्याप्ती जी आहे ती, काही विद्वान शब्दाची काय उत्पत्ती जी आहे ती, काही विद्वान काय करतात, रामवंशी, काही तज्ज्ञ राम रानवंशी असे करतात. म्हणजे रामोशी या रामोशी हे जे आहेत ते स्वतःला रामवंशी समजत होते. आणि ह्याची उत्पत्ती जी ती कशी समजतात, काही विद्वान तर रामवंशी काय समजतात, काय रानवंशी समजतात. आणि रामोशी पण रामोशी स्वतःला रामवंशी समजत होते. बघा, रामोशी लोक शरीराने बळकट होते, उंच पुरे बांधे सुंदर राकट होते. आणि निजामाच्या प्रदेशातील शोरापूरच्या राजास ते आपला प्रमुख मानत असत. आणि जे काय निजामाच्या प्रदेशातील शोरापूरचा राजा आहे त्याला ते आपले प्रमुख मानत असत. मग रामोशी कसे होते, शरीराने बळकट, उंची पुरे बांधे सुद्ध राखट होते. आणि निजामाच्या प्रदेशातील शोरापूरच्या राजास ते आपला प्रमुख मानत असत. आणि आपल्या नावापुढे नाईक अशी संज्ञा लावत असत. आणि पुणे प्रांतात रामवंशामध्ये चव्हाण आणि जाधव असे दोन आडनावांचे लोक होते. पुणे प्रांतात रामवंशामध्ये चव्हाण आणि जाधव अशा दोन आडनावांचे लोक दिसतात. म्हणजे ह्या पॅरेग्राफमध्ये फक्त सांगायचं आहे काय की रामवंशी जे स्वतःला रामवंशी समजत, काही तज्ञ त्याचा अर्थ कसा काढतात, रामवंशी किंवा रानवंशी असा काढतात. रामवंशी कसे होते, बळकट, उंचीपुरे बांधे सुंदर राकट होते. निजामाच्या प्रदेशातील शोरापूरच्या राजास ते आपला प्रमुख मानत. आपल्या नावापुढे नायकाची संज्ञा लावत. आणि पुणे प्रांतात रामवंशामध्ये चव्हाण आणि जाधव असे आडनाव होते. बघा, आता रामोशी लोक जे आहे ते धाडसी व स्वतंत्र प्रवृत्तीचे होते. रामोशी लोक धाडसी व स्वतंत्र प्रवृत्तीचे होते. ते शेती, पशुपालन, किल्ल्यांचा बंदोबस्त व मोठ्या वाड्यावर पहारेकरी इत्यादी कामे करत. ते धाडसी आणि स्वतंत्र प्रवृत्तीचे होते तर ते शेती, पशुपालन, किल्ल्यांचा बंदोबस्त आणि मोठ्या वाड्यावर पहारेकरी इत्यादी कामे करत. मग बघा, ठराविक गावांचा महसूल गोळा करण्यास त्यांना अधिकार असे. मग जर रामोशांना काम कोणतं होतं तर ठराविक गावांचा महसूल गोळा करण्यास त्यांना अधिकार असे. इंग्रजी राजवटीत त्यांना कामावरून कमी करण्यात आले. त्यांनी इमानी त्यांची इमानीसुद्धा जप्त करण्यात आली. त्यामुळे हे लोक दरोडे घालू लागले. त्यामुळे ब्रिटिश कायदे व्यवस्था धोक्यात आले. मग इंग्रजांनी काय केलं की ह्यांच्या थोडक्यात ह्यांचा जे कारभार होता त्याच्यावर त्यांनी नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला. त्यांना ते करू दिलं नाही किंवा त्यांना काढून टाकलं. मग त्यांची जी काय इनामे होती ती जप्त करण्यात आली. परत त्यांना इंग्रजी राजवटीत कामावरून काढून कमी करण्यात आलं. त्यामुळे असे लोक मग हे लोक काय करायले, दरोडे घालू लागले. मग आता बघा, उमाजी नाईक, आपण रामवंशीबद्दल थोडं बघितलं. आता उमाजी नाईक, मग रामवंशामधलाच उमाजी नाईक आहे त्याची माहिती आता बघायची. बघा, उमाजी नाईक हे रामोश यांचे नेते होते. उमाजी नाईक कोणाचे होते, रामोश यांचे नेते होते. त्यांचा जन्म पुरंदरमधील बिहुरी गावात 1791 झाला. उमाजी नाईकचा जन्म पुरंदरमधील बिहुरी गावात 1791 झाला. आणि त्यांचे वडील दादजी अन्यायाच्या विरोधात कार्य करत होते. म्हणजे उमाजी नाईक हे रामोशींचे नेते होते. त्यांचा जन्म पुरंदरमधील बिहुरी गावात झाला होता. आणि 1791 झाला. लक्षात ठेवा, त्यांचा जन्म उमाजी नाईकचा जन्म पुरंदरमधील बिहुरी गावात 1791 झाला. मग त्यांचे वडील दादजी अन्यायाच्या विरोधात कार्य करत होते. म्हणजे उमाजीचे वडील कोण, दादजी, हे अन्यायाच्या विरोधात कार्य करत होते. उमाजी
कार्य करत होते. बघा, मग आता प्राध्यापक सदाशिव आठवले यांच्या व्यक्तिमत्वाने वर्णन करताना म्हणतात, म्हणजे प्राध्यापक सदाशिव आठवले आहेत ते उमाजी नाईक यांच्या व्यक्तीचं वर्णन, उमाजी नाईक त्यांच्या व्यक्तिमत्वाचं वर्णन करताना म्हणतात की उमाजी 162 सेमी उंचीचा, मोठ्या डोळ्याचा, वर्णाने लालसर होता आणि तो क्रूर नव्हता, त्याचा चेहरा सौम्य व प्रसन्न वाटे. बघा, प्राध्यापक सदाशिव आठवले त्यांच्या व्यक्तिमत्व, म्हणजे उमाजीचे व्यक्तिमत्वाचं वर्णन करताना काय म्हणले, कोण म्हणते मग ते प्राध्यापक सदाशिव आठवले यांनी उमाजी नाईक यांच्या व्यक्तिमत्वाचं वर्णन केलं. त्यात त्यांनी काय सांगितलं की उमाजी हा 162 सेमी उंचीचा, 162 सेमी उंचीचा, मोठ्या डोळ्यांचा, वर्णाने लालसर होता, तो क्रूर नव्हता, वर्णाने लालसर होता, तो क्रूर नव्हता हे त्यांनी सांगितले. आणि त्याचा चेहरा सौम्य व प्रसन्न वाटे, त्याचा चेहरा सौम्य व प्रसन्न वाटे असं त्यांनी प्राध्यापक सदाशिव आठवले यांनी त्याचं वर्णन केले. उमाजी 11 वर्षाचा असतानाच दादजीचा मृत्यू झाला. बघा, उमाजी जो 11 वर्षाचा होता त्यावेळेस त्याच्या वडिलांचा म्हणजे दादजींचा मृत्यू झाला आणि वडिलांच्या काळापासूनच उमाजी पुरंदर किल्ल्याच्या बंदोबस्तात होता. आणि वडिलांच्या काळापासूनच तो काय करायचा, उमाजी पुरंदर किल्ल्याच्या बंदोबस्तात होता. रामोशी लोक जुलमी सावकारावर काय करत होते, बघा मग आता उमाजी हा 11 वर्षाचा असताना त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला आणि वडिलांच्या काळापासूनच उमाजी पुरंदर किल्ल्याचा बंदोबस्त करत होता, म्हणजे बंदोबस्तात होता. तर आता आपण उमाजी नाईकबद्दल थोडी माहिती बघितली. उमाजी नाईकचा मग जन्म पुरंदरमधील बिहोरी गावात 1791 झाला आणि प्राध्यापक सदस्य आठवले त्याच्याबद्दल काय वर्णन केलं ते आपण बघितलं. बघा, पुढे उमाजी 11 वर्षाचा असताना त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला आणि तो वडिलांच्या काळापासूनच पुरंदर किल्ल्याच्या बंदोबस्तात होता, हे बघितलं. आता बघा पुढे, उमाजी जाय रामोशी लोक जुलमी सावकारावर दरोडा टाकत होते, म्हणजे रामोशी लोक जे होते ते काय करत होते, तर जुलमी सावकारावर काय करायचे, दरोडा टाकत असत. बघा मग, बोहरजवळील विंग गावात, बोहरजवळील विंग गावात 1818 साली दरोडा टाकत असताना उमाजी पकडला गेला. बोहरजवळ 1818 काय केलं की विंग गावात, बोरजवळील विंग गावात 1818 साली दरोडा टाकत असताना उमाजी पकडला गेला. तुरुंगात शिक्षा भोगत असताना उमाजीने अक्षर ओळख करून घेतली. उमाजीच्या अगोदर संतू नाईकच्या नेतृत्वाखाली सर्व रामोशी समाज एकवटला होता. म्हणजे उमाजीने काय केलं, पहिल्यांदा बोरजवळील विंग गावात 1818 साली दरोडा टाकत असताना उमाजी पकडला गेला. म्हणजे उमाजी प्रश्न पाहिला तर विधान आलं, 1818 साली बोहर येथील विंग गावात दरोडा टाकताना उमाजी पकडला तर विधान ते बरोबर येईल. मग बोहरजवळील विंग गावात 1818 साली दरोडा टाकत असताना उमाजी पकडला गेला. तुरुंगात शिक्षा भोगत असताना त्याने अक्षराची ओळख करून घेतली. उमाजीच्या अगोदर संतू नाईक, नाईकच्या नेतृत्वातली सर्व रामोजी समाज एकवटला होता. म्हणजे उमाजीच्या अगोदर संतू नाईक हा रामोशांचं नेतृत्व करत असे. संतूच्या नेतृत्वाखाली उमाजी व त्याचा भाऊ अमृता याने काय केलं, भांबुर्ड्याचा लष्करी खजिना लुटला. संतूच्या नेतृत्वाखाली उमाजी व त्याचा भाऊ अमृता याने काय केलं की भांबुर्ड्याचा लष्करी खजिना लुटला. यांनी काय केलं, भांबुर्ड्याचा लष्करी खजिना लुटला. कधी लुटला होता ते 1824-25 मध्ये. आणि संतू नाईकच्या मृत्यूनंतर सर्व रामोशांचे पुढारी पण उमाजीकडे आले. मग ह्या पॅरेग्राफमध्ये त्यांना काय सांगायचं की बोहरजवळील विंग गावात जे 1818 काय केलं, उमाजी नाईक दरोडा टाकत असताना उमाजी नाईक पकडला गेला आणि त्यानं तुरुंगात असताना अक्षर ओळख करून घेतली होती. आणि उमाजीच्या अगोदर संतू नाईक होता तो काय करत होता, तर तो रामोशींचं नेतृत्व करत होता. आणि संतू नाईकच्या नेतृत्वाखालीच उमाजी आणि त्याचं भाऊ अमृता यांनी भांबुर्ड्याचा लष्करी खजिना लुटला. तो 1824-25 दरम्यान लुटला. आणि संतू नाईकच्या मृत्यूनंतर रामोशांचं पुढारी पण कोणाकडं आलं, तर उमाजी नाईककडं आलं. बघा, हे उमाजी नाईक व्यक्ती आहे, तुम्हाला फोटोत दिसत असेल, हे उमाजी नाईक होतं. अशा पद्धतीची व्यक्ती आहे ही उमाजी नाईक आहेत हे. मग आता बघा, पुढारी पण हाती येताच उमाजीने त्याच वर्षी 7 दरोडे 8 वाटमाऱ्या घडवून आणल्या. मग
पुढारी पण हातात आलं. संतू नाईकचा मृत्यू झाला त्याच वर्षी, त्याला पुढारी पण हातात त्याच्या आलं. मग त्याच वेळेस त्यानं काय केलं की त्याच वर्षी 7 दरोडे आणि 8 वाटमाऱ्या घडवून आणल्या. त्याने त्याच वर्षी मग काय केलं की 7 दरोड टाकल्या आणि 8 वाटमाऱ्या घडवून आणल्या. त्यानं घडवून आणल्या. अनेक धनिकांना लुटले, अखेर इंग्रजांनी उमाजीविरुद्ध पहिला जाहीरनामा काढला. ज्यावेळेस उमाजीकडे पुढारपण आला त्यावेळेस त्यानं काय केलं की त्याच वेळेस उमाजीने त्याच वर्षी 7 दरोडे 8 वाटमाऱ्या घडवून आणल्या. अनेक धनिकांना त्यानं लुटलं. आणि मग काय केलं की इंग्रजांनी काय केलं की अखेर इंग्रजांनी उमाजीच्या विरुद्ध 1826 पहिला जाहीरनामा काढला. बघा, हे परीक्षेच्या दृष्टीनं महत्त्वाचा प्रश्न आहे. इंग्रजांनी उमाजीच्या विरुद्ध पहिला जाहीरनामा काढलेला साल विचारू शकते. मग 1826 इंग्रजांनी उमाजीच्या विरुद्ध पहिला जाहीरनामा काढला 1826. आणि त्या जाहीरनाम्यामध्ये काय काय सांगितलं बघा. त्यामुळे उमाजी व त्याचा साथीदार पांडूजी यांना धरून देणाराच 100 रुपयाचे बक्षीस जाहीर केले. आणि त्यामुळे काय केलं, उमाजी व त्याचा साक्षीदार पांडूजी, त्याचा साथीदार उमाजी आणि त्याचा साथीदार जो आहे तो पांडूजी यांना धरून देणाऱ्या 100 रुपयाचे बक्षीस जाहीर केले. काय केलं, 100 रुपयाचं बक्षीस जाहीर केलं. उमाजी आणि त्याचा साथीदार जो आहे पांडूजी याला धरून जे देतील त्यांना 100 रुपयाचं बक्षीस जाहीर केलं. म्हणजे 1826 जो काय पहिला जाहीरनामा काढला, तर त्या जाहीरनाम्यामध्ये इंग्रजांनी काय सांगितलं की जे काय उमाजी पांडूजीला पकडून देतील त्याला 100 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. परंतु इंग्रजांना जाहीरनाम्याचा फायदा झाला नाही. यातून इंग्रज अधिकाऱ्यांनी एक निष्कर्ष काढला की लोक उमाजीच्या बाजूने आहेत, रयत इंग्रजांच्या बाजूने बोलत नाही, म्हणून दुसरा जाहीरनामा काढून नंतर मग काय केलं की इंग्रजांना असं समजल्यानंतर की बाबा सर्व लोक हे उमाजीच्या बाजूने आहेत, म्हणून त्यांनी दुसरा जाहीरनामा काढला. आणि दुसरा जाहीरनामा काढून ते कोणी दरोडेखोरांना साथ देतील त्यांना ठार करण्यात येईल असे जाहीर केले. आणि मग परत इंग्रजांनी काय केलं की दुसरा जाहीरनामा काढला आणि जे कोणी दरोडेखोरांना साथ देतील त्यांना ठार करण्यात येईल असं जाहीर केलं. परंतु या घोषणेचा उपयोग झाला नाही. पहिला जाहीरनामा काढला, 100 रुपयाचं बक्षीस ठेवलं उमाजीन पांडूजीला पकडण्यासाठी, उपयोग झाला नाही. दुसरा जाहीरनामा काढला, दरोडेखोरांना मदत करण्यांना ठार करण्यात येईल सांगितलं, त्याचा उपयोग झाला नाही. त्यानंतर बघा, जेजुरी, सासवड, परिंचे, भिवरी, किकवी या भागात त्यांची प्रचंड लुटालूट करून सरकारला जेरीस आणले. म्हणजे काय केलं, परत मग बघा, जेजुरी, सासवड, परिंचे, भिवरी आणि किकवी, जेजुरी, सासवड, परिंचे, भिवरी आणि किकवी या भागात काय केलं, की मग प्रचंड लुटालूट करून सरकारला त्यांनी जेरीस आणलं होतं. कोणत्या भागात त्यांनी लुटालूट केली, जेजुरी, सासवड, परिंचे, भिवरी आणि किकवी भागात. रामोश यांचा नेता उमाजीला पकडल्याशिवाय कायदा सुव्यवस्था निर्माण होणार नाही अशी जाणीव झाल्यावर सरकारने मोक्याच्या ठिकाणी चौक्या बसवल्या, गोडदळ तयार केले, याचाही उपयोग झाला नाही. कारण उमाजीला सरकारच्या प्रत्येक हालचालीची माहिती मिळत असे, गावातील रयतेचा तसेच प्रतिष्ठित लोकांचाही त्याला पाठिंबा असे. उमाजीचे उठाव हळूहळू गंभीर वळण घेऊ लागले. म्हणून इंग्रजांनी तिसरा जाहीरनामा काढून बक्षिसाची रक्कम बघत आहे जाहीरनामा बघण्याच्या आधी. मग काय केलं इंग्रजांनी बघा, जेजुरी, सासवड, परिंचे, बिहोरी, किकवी या गावात काय केलं, उमाजीनं दरोडे घालून लुटलूट सुरू केली. इंग्रजांना एक गोष्ट समजून आली की उमाजीला पकडल्याशिवाय कायदा सुव्यवस्था व्यवस्थित होणार नाही. मग त्यांनी काय केलं की काय त्या बाबतीत मग सरकारने पुढचं पाऊल उचलूनचा प्रयत्न सुरू केला. आणि त्यांनी मग काय केलं, तिसरा जाहीरनामा काढला. आणि उमाजीला कास अपयशी इंग्रज सरकार ठरवत होतं, तर उमाजीच्या बाजूने तिथली जनता होती, प्रतिष्ठित लोक होते त्याला पाठिंबा देण्यासाठी, त्यामुळे प्रत्येक हालचालीची खबर उमाजीला कळत होती. मग बघा, मग त्यानंतर मग इंग्रजांनी काय केलं की कंटाळून तिसरा जाहीरनामा काढून बक्षिसाची रक्कम 1200 रुपये केली. पहिल्या 100 रुपये केली ती, दुसऱ्या जाहीरनाम्यात मदत करणाऱ्याला ठार केलं त्यांनी सांगितलं, तिसऱ्या जाहीरनाम्यात त्यांनी काय केलं, मग 1200 रुपये रक्कम ठेवली, जाहीर केली. आणि जो सरकारला मदत करणार नाही त्याला बंडवाल्याचा मिलाफी समजलं जाईल. म्हणजे त्याला काय जर एक समजा सरकारला मदत करणार नाही त्याला थोडक्यात त्या दरोडेखोरांचाच म्हणजे मिसळायला समाविष्ट आहे असं समजलं जाईल, त्यांना मदत करतो आहे असं समजलं जाईल, म्हणजेच बंडवाल्यांचा मिलाफी असं समजलं जाईल. म्हणजे तिसऱ्या जाहीरनाम्यात त्यांनी काय केलं, बक्षिसाची रक्कम 1200 रुपये केली,
आणि जो सरकारला मदत करणार आहे त्याला बंडवाल्यांचा मिलापी असं समजलं आहे असं त्यांनी सांगितलं. मग बघा कोळी काय केलं उमाजीनं, मग उमाजी स्वतःला राजे म्हणून घेण्यास सुरुवात केली. उमाजीनं स्वतःला काय केलं की राजे म्हणून घेण्यास घ्यावयास सुरुवात केली. कुठल्याही डोंगर कपरीत लोक जमत, मग उमाजीनं परत स्वतःला राजा म्हणण्यास सुरुवात करून घेतली. आणि कोणत्याही डोंगर कपरीत लोक जमत त्याचा दरबार असे, गोरगरिबांना दक्षिणा देणे दान देणे अशी तो मदत करत असे. जे काही गोरगरीब आहेत त्यांना दक्षिणा देणे दान देणे अशी तो मदत करत असे. त्यांच्यासोबत सर्व जातीतील लोक हजर असत. त्याच्यासोबत काय करत होते तर सर्व जातीतील लोक त्यामध्ये सोबत हजर असत त्याच्या दरबारात. थोडक्यात इंग्रजांच्या विरोधातील कारस्थाने उमाजींनी वाढवली होती आणि त्यांना इंग्रजांना आव्हान देण्यासाठी पुण्याचा कलेक्टर एच डी रॉबर्टसन याच्याकडे इसवी सन 1827 पुढील मागण्या केल्या. बघा मग उमाजीने स्वतःला काय केलं, राजे म्हणण्यास सुरुवात करून घेतली. आणि तो गरिबांना सुद्धा गरिबांना मदत काय करत होता तर तो दक्षिणा देणे दान देणे असं तो मदत करत होता. थोडक्यात काय, इंग्रजांच्या विरोधातील जी काही कारस्थाने उमाजीने वाढली होती मग इंग्रजांना आव्हान देण्यासाठी, मग आता बघा इंग्रजांनाच आव्हान द्यायचे म्हणून उमाजीने काय केलं की पुण्याचा कलेक्टर, आता हे महत्त्वाचा प्रश्न, एच डी रॉबर्टसन याच्याकडे इसवी सन 1827 पुढील मागणी केली. मागण्या केल्या म्हणजे उमाजीने एच डी रॉबर्टसन जो काय पुण्याचा कलेक्टर होता, पुण्याचा कलेक्टर होता एच डी रॉबर्टसन याच्याकडे 1827 पुढील मागण्या केल्या. कोणाकडं, एच डी रॉबर्टसन याच्याकडे इसवी सन 1827 पुढील मागण्या केल्या. बघा मग आता त्या मागण्या काय आहेत त्या, तर बघा उमाजीने त्या 1827 कधी केलं, त्या 1827 कुणाकडे केल्या, पुण्याचा कलेक्टर एच डी रॉबर्टसन याच्याकडे. मग मागण्या काय आहेत बघा, इंग्रजांनी अमृता रामोशी व विनोबा यांना मुक्त करावे. म्हणजे इंग्रजांनी काय करावं की अमृता रामोशी, म्हणजे मग असे बघितलं बघा अमृता जो आहे तो त्याचा भाऊच होता तो, मग अमृता रामोशी आणि विनोबा यांना मुक्त करावे. आणि रामोश्यांची परंपरागत वतने परत करावीत. म्हणजे अमृता रामोशी आणि विनोबा यांना मुक्त करावं, त्यांची रामोश्यांची परंपरागत वतने परत करावी. पुरंदर व इतर ठिकाणी असणाऱ्या रामोश्यांच्या वतनाला इंग्रजांनी हात लावू नये. पुरंदर आणि इतर ठिकाणी असणारी जी काही रामोश्यांची वतने त्या त्यांना इंग्रजांनी हात लावू नये अशी त्याने मागणी केली. वरीलप्रमाणे इंग्रज न वागल्यास त्यांना रामोश्यांच्या विरोधाला सामोरे जावे लागेल असं त्यानं आपल्या मागण्या केल्या. कुणाकडे केलं तर ते पुण्याचा जो काय कलेक्टर आहे, कलेक्टर होता एच डी रॉबर्टसन याच्याकडे केले होते. मग बघा 1827 केले होते. मग त्याच्यामध्ये सांगितलं की जो काय अमृता रामोशी आणि विनोबा यांना इंग्रजांनी मुक्त करावं, रामोशींची जी काय परंपरागत वतने आहेत ती परत करावीत. आणि पुरंदर व इतर ठिकाणी असणाऱ्या रामोशींच्या वतनाला इंग्रजांनी हात लावू नये अशा वरती मागण्या केल्या. आणि इंग्रज न वागल्यास त्यांना रामोशींच्या विरोधाला सामोरे जावे लागेल त्यांना त्यांना सांगितलं इंग्रजांना. मग कलेक्टर रॉबर्टसन, मग ते जो पुण्याचा कलेक्टर होता रॉबर्टसन यानं काय केलं की 15 डिसेंबर 1827 रोजी जनतेसाठी जाहीरनामा काढून उमाजीला उत्तर दिले. मग बघा कलेक्टर पुण्याचा जो काय कलेक्टर होता एच डी रॉबर्टसन यानं 15 डिसेंबर 1827 एक जाहीरनामा काढला, जनतेसाठी जाहीरनामा काढला, पण तो काढून उमाजीला उत्तर दिले. या जाहीरनाम्याद्वारे त्याने असं जाहीर केलं. मग बघा त्यांना काय काय जाहीर केलं ते आपण बघणार आहोत. म्हणजे नंतर कलेक्टर रॉबर्टसन यानं काय केलं की मग 15 डिसेंबर 1800 उमाजीनं पहिल्यांदा रॉबर्टसननं ज्या मागण्या केल्यात तर त्याला उत्तर द्यायचं म्हणून मग रॉबर्टसननं पुण्याचा जो काय कलेक्टर रॉबर्टसन यानं 15 डिसेंबर 1827 एक जाहीरनामा काढला आणि त्याद्वारे त्यानं जनतेचा जाहीरनामा काढून उमाजीला उत्तर दिलं. ते बघा खालीप्रमाणे, जनतेने रामोश्यांना पाठिंबा देऊ नये सहकार्य करू नये. त्याने सांगितलं जाहीरनाम्या रॉबर्टसनने जाहीरनाम्यात काय सांगितलं की जनतेने रामोश्यांना पाठिंबा देऊ नये सहकार्य करू नये. उमाजी भुजाजी पांडूजी यसाजी या बंडखोरांना पकडून देणाऱ्यास प्रत्येकी 5000 रुपये बक्षीस दिले जाईल. बघा आता सर्वात मोठी रक्कम मी त्यांनी सांगितली, आत्तापर्यंत सर्वात मोठी 1200 आपण ऐकली होती. उमाजी भुजाजी यसाजी पांडूजी उमाजी भुजाजी पांडूजी यसाजी यांना पकडून देणाऱ्यास 5000 रुपये बक्षीस दिले जाईल असं सांगितलं.
रामोशी चार परगण्यामध्ये जनतेला त्रास देत आहेत, त्यामुळे त्यांचा कठोरपणे बंदोबस्त केला जाईल. आणि चौथी सांगितलं त्यांनी की रामोश्यासोबत सामील झालेले कोणतीही व्यक्ती आजपासून 20 दिवसात सरकारात हजर राहिल्यास तिला संपूर्ण माफी देण्याचा विचार केला जाईल आणि बंडखोराची माहिती देणारच खास बक्षीस दिले जाईल. हे त्यांनी जाहीरनाम्यात पाच गोष्टी मांडल्या, म्हणजे जनतेने रामोश्यांना पाठिंबा देऊ नये, सहकार्य करू नये. उमाजी, बोजाजी, पांडूजी, एसजी या बंडखोरांना पकडून देण्याला 5000 रुपये बक्षीस त्याने सांगितलं. आणि रामोशी जे आहेत ते चार परगण्यामध्ये जनतेला त्रास देत आहेत, त्यामुळे त्यांचा कठोरपणे बंदोबस्त केला जाईल असं सांगितलं. रामोश्यासोबत सामील झालेले कोणतीही व्यक्ती आजपासून 20 दिवसात सरकारात हजर राहिल्यास त्याला संपूर्ण माफी देण्याचा विचार केला जाईल, हेही त्याने सांगितलं रॉबर्ट्सनं. म्हणजे उमाजी जे काही सोबत आहे त्यांनी जर समजा सरकारमध्ये 20 दिवसात सामील झाले तर त्यांची सर्व माफी केली जाईल आणि बंडखोराची माहिती देणारा विशेष खास बक्षीस दिलं जाईल असं सांगितलं. मग ह्या जाहीरनामा पुण्याच्या कलेक्टरनं काढला होता रॉबर्ट्सनं. मग बघा, ह्याच्यासाठी ह्या जाहीरनामा काढलेला पाहून कलेक्टर रॉबर्ट्सनच्या जाहीरनाम्यामुळे काय झालं, उमाजी संतापला आणि त्यांनी 5 दिवसात 5 इंग्रजांना पकडले. मग हा जाहीरनामा वाचून किंवा पाहून ऐकून जो काही उमाजी आहे तो संतापला आणि त्यानं 5 दिवसात 5 इंग्रजांना पकडले व त्यांची मुंडकी कापून सासवड येथील ब्रिटिश लष्करी अधिकाऱ्यांना पाठवली. आणि त्यानंतर 5 दिवसांनी दुसरा जाहीरनामा काढला तो पुढीलप्रमाणे. मग बघा, उमाजी संतापला आणि त्यानं 5 दिवसात 5 इंग्रजांचे काय केलं, 5 इंग्रजांना पकडलं आणि त्यांची मुंडकी कापली आणि सासवड येथील ब्रिटिश लष्करी अधिकाऱ्यांना ती पाठवली. सासवडीतील जी काही ब्रिटिश लष्करी अधिकारी त्यांना ते पाठवले आणि त्यानंतर त्यानं 5 दिवसात दुसरा जाहीरनामा काढला. 5 दिवसात जाहीरनामा काढला, 5 दिवसात त्यानं जाहीरनामा काढला. त्यानंतर 5 दिवसात त्यानं काय केलं की एक जाहीरनामा काढला. कोणतं, किती तारखेला? 25 डिसेंबर 1827 त्यानं दुसरा जाहीरनामा काढला. म्हणजे आधी रॉबर्ट्सनं काढल्यानंतर उमाजीनं मग दुसरा जाहीरनामा काढला आणि त्यात त्यानं काय म्हटलं बघा ते खालीप्रमाणे. 25 डिसेंबर 1827 हा जाहीरनामा आहे रॉबर्ट्सन नंतर उमाजी नाईकनं काढलेला 25 डिसेंबर 1827. ठाणे रत्नागिरीमधील पाटील मामलेदारांनी महसूल सरकार जमा न करता उमाजीला द्यावा. ठाणे रत्नागिरीमधील जे काही पाटील आहेत मामलेदारांनी महसूल सरकारला जमा न करता उमाजीला द्यावा. ठाणे रत्नागिरीमधील जे काही पाटील आहेत मामलेदारांनी महसूल सरकारला न देता तो उमाजीला द्यावा. कुठले? ठाणे आणि रत्नागिरीमध्ये. आणि उमाजीची माणसे येतील तेव्हा पैसे तयार ठेवा, अन्यथा होणाऱ्या परिणामाला संबंधित लोक अधिकारी जबाबदार असतील. उमाजीची माणसे येतील तेव्हा पैसे तयार ठेवा अन्यथा होणाऱ्या परिणामाला संबंधित लोक अधिकारी जबाबदार राहतील असं त्यांनी सांगितलं. मग त्याने जाहीरनाम्यात काय सांगितलं बघा, उमाजीनं 25 डिसेंबर संतापून जो का जाहीरनामा काढला 25 डिसेंबर 1827 तर त्यात ठाणे रत्नागिरीमधील जे काही पाटील आहेत पाटील मामलेदारांनी महसूल सरकारला न देता उमाजीला द्यावा आणि उमाजी ज्यावेळेस माणसं येतील तेव्हा त्यांना पैसे तयार ठेवा अन्यथा संबंधित लोक अधिकारी जबाबदार असतील परिणामाला. या जाहीरनाम्यानंतर भोर संस्थानामधील 13 गावांनी उमाजीला महसूल दिला. मग हा जाहीरनाम्यामुळे काय झालं की भोर संस्थानातील जे काही 13 गाव आहेत त्या गावांनी उमाजीला महसूल दिला. या जाहीरनाम्यानंतर भोर संस्थानातील जे काही 13 गावांनी काय केलं, उमाजीला महसूल दिला. दरम्यानच्या काळात उमाजीने कोल्हापूरकर, छत्रपती व आंग्रे यांच्याशी लोकांचे संबंध निर्माण केले. याचा फायदा घेऊन उमाजीने ब्रिटिश विरोधात दहशत निर्माण केली, त्यामुळे ब्रिटिशांना धक्का बसला. बघा मग, हा जाहीरनामा उमाजीनं काढला 25 डिसेंबर 1827. त्यानंतर काय झालं तर भोर संस्थानातील जी काही 13 गावांनी त्याला महसूल उमाजीला महसूल दिला. आणि दरम्यानच्या काळातच उमाजीनं काय केलं की कोल्हापूरकर, छत्रपती व आंग्रे यांच्याशी सलोख्याचे संबंध निर्माण केले. आणि याचा फायदा घेऊन उमाजीने ब्रिटिश विरोधात दहशत निर्माण केली.
त्यामुळे ब्रिटिशांना याचा धक्काच बसला. मग बघा, या जाहीरनाम्यानंतर काय केलं, या जाहीरनाम्यानंतर बोर संस्थानातील 13 गावांनी उमाजीला महसूल दिला. दरम्यानच्या काळातच उमाजीने कोल्हापूरकर, छत्रपती वांगरे यांच्याशी सलोख्याचे संबंध निर्माण केले आणि याचा फायदा म्हणून उमाजीने ब्रिटिश विरोधात दहशत निर्माण केली. इथपर्यंत आपण उमाजीच बघितलं, आतापर्यंत जाहीरनामे काय काय काढलेले बघा. मग आता पुढचं पॉईंट बघा, उमाजीची कैद व सरकारी नोकरी. बघा, उमाजीला पकडण्यासाठी मग काय केलं की सरकारने वेगवेगळे प्रयोग करून पाहिले, परंतु उपयोग होत नव्हता. तेव्हा इंग्रजांनी माहिती काढून घे उमाजीची बायको, दोन मुले व एक मुलगी यांना पकडून कैदेत टाकले. उमाजीला पकडण्यासाठी सरकारनं काय केले, वेगवेगळे प्रयोग निर्माण केले प्रयोग केले परंतु त्याचा उपयोग होत नव्हता. तेव्हा इंग्रजांनी काय केले, माहिती काढली आणि उमाजीची बायको, दोन मुले व एक मुलगी, म्हणजे उमाजीची बायको, त्याची दोन मुलं आणि एक मुलगी यांना पकडून कैदेत टाकले. परिणामी उमाजीने आपल्या कुटुंबाखातर इंग्रजांपुढे शरणागती पत्करण्याचा निर्णय घेतला आणि इंग्रजांनी उमाजीचे सर्व गुन्हे माफ केले. बघा, मग त्याची फॅमिलीला पकडल्यामुळे, बायको, दोन मुलं आणि एक मुलीला पकडल्यामुळं थोडक्यात उमाजी त्यांना शरण गेला आणि इंग्रजांनी स्वतःचे सर्व गुन्हे माफ केले. इंग्रजांनी उमाजी सर्व गुन्हे माफ केले होते आणि त्याने इंग्रजांची नोकरी स्वीकारली. आणि उमाजीने काय केलं, मग इंग्रजांची नोकरी स्वीकारली. पुणे व सातारा भागात शांतता टिकवण्याची जबाबदारी त्याच्याकडे सोपवण्यात आली. कोणाकडे सोपवण्यात आली, तर पुणे व सातारा भागात शांतता टिकवण्याची जबाबदारी जी आहे ती उमाजीकडे देण्यात आली आणि त्यांनी शांतता टिकवली देखील. परंतु भोर संस्थानातील 13 गावच्या महसुलावर उमाजीचा इंग्रजांशी संघर्ष वाढत गेला. भोर संस्थानातील जी काही 13 गाव आहे ती, त्यामुळे त्याचा इंग्रजांचा महसुलावरून उमाजीचा इंग्रजांशी संघर्ष वाढत गेला. त्यातच खटाव, नातेपुती या भागात उमाजीने माणसे जमवल्याची खबर इंग्रजांना लागली, म्हणून त्याला पकडण्यात आले. परंतु उमाजी त्यांच्या इंग्रजांच्या कैदेतून निसटला. बघा, पुणे आणि सातारा भागात जे आहे ते शांतता टिकवण्याचं काम उमाजीला देण्यात आलं, बरोबर आहे का. उमाजीने जेव्हा शरणागती पत्करली, त्यामुळे इंग्रजांनी त्याचे गुन्हे माफ केले आणि त्यांना नोकरीसुद्धा स्वीकारली मग इंग्रजांची. मग त्याला पुण्यामध्ये शांतता टिकवणे, पुणे सातारा भागात शांतता टिकवण्याचं काम देण्यात आलं. आणि परंतु हे करत असताना त्याचा बोर संस्थेतील 13 गावच्या मसल्यावरून त्याचा इंग्रजांबरोबर संघर्ष झाला आणि त्यातच खाटावांना ते पोते भागात माणसे जमवल्याची माहिती इंग्रजांना मिळताच त्याला इंग्रजांनी पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु उमाजी तिथून निसटला, त्यांच्या कैदेतून निसटला. मग उमाजी इंग्रज संघर्ष, उमाजीने पुन्हा रामोशांना एकत्र करण्यास सुरुवात केली. इंग्रजांच्या प्रदेशात दंगली घडवून आणण्यासाठी त्याने एक योजनाबद्ध कार्यक्रम आखला. उमाजी आणि इंग्रजांमध्ये संघर्ष सुरू झाला. उमाजीने काय केलं की रामोशांना एकत्र करून त्यांच्याविरुद्ध संघ दंगली घडून आणण्यास सुरुवात केली. मग तिथं बघा, उमाजीने जी काय इंग्रजांविरुद्ध योजना आखली होती, त्या योजनेमध्ये काय काय सांगितलं बघा. रामोशांच्या टोळ्या विखरून ठेवणे आणि सर्व भागात एकाच वेळी उठाव करणे. रामोशांच्या ज्या काय टोळ्या आहेत ते विखरून ठेवणे आणि सर्व भागात एकाच वेळी उठाव करणे. म्हणजे रामोशांच्या टोळ्या सगळीकडे विखरून ठेवायचे आणि एकाच वेळी उठाव करायचा. इंग्रजांबरोबर समोरासमोर संघर्ष करण्याचे टाळणे व गनिमी गावा तंत्रज्ञानाचा अवलंब करून त्यांना हैराण करणे. म्हणजे इंग्रजांसोबत समोरासमोर संघर्ष न करता गनिमी काव्याचा वापर करायचा आणि रयतेला त्रास द्यायचा नाही, परंतु त्यांच्याकडून भाकरी मागून भूक भागवणे. मग जे काही त्यांनी प्रोग्राम आखला होता उमाजीनं, त्यामध्ये पहिल्यांदा त्यांनी सांगितलं की इंग्रजांबरोबर रामोशी टोळ्या ज्या त्या विखरून ठेवायच्या आणि सर्व भागात एकाच वेळी उठाव करायचे. टोळ्या विखरायच्या आणि एकाच भागात सर्वांनी उठाव करायचा आणि इंग्रजांबरोबर समोरासमोर संघर्ष करण्यास टाळायचं. आणि गनमिका व तंत्रज्ञानाचा अवलंब करून त्यांना हैराण करणे आणि रयतेला त्रास द्यायचा नाही, परंतु त्यांच्याकडून भाकरी मागून भूक भागवणे. ही गोष्ट एवढ्या गोष्टीने सांगितल्या जाहीर, त्यांनी आपली योजनाबद्ध कार्यक्रम आखला होता.
इंग्रज सरकारने उमाजीला पकडण्याची जबाबदारी. आता बघा, इंग्रज सरकारने काय केलं की मग उमाजीला पकडण्याची जबाबदारी अलेक्झांडर व मॅकिनटॉशवर याच्यावर सोपवली. अलेक्झांडर आणि मॅकिनटॉशवर यांच्यावर सोपवली. म्हणजे बघा, आता इंग्रजांनी इंग्रज सरकारने उमाजीला पकडण्याची जबाबदारी अलेक्झांडर आणि मॅकिनटॉशवर यांच्यावर सोपवली. उमाजीशी त्यांचा पहिला संघर्ष मांढरदेवच्या डोंगरावर झाला. अलेक्झांडर आणि मॅकिनटॉशवर यांचा संघर्ष जो आहे तो उमाजीसोबत पहिल्यांदाच कुठे झाला, मांढरदेवच्या डोंगरावर झाला. परंतु उमाजी इंग्रजांच्या हाती लागला नाही. त्यानंतर 26 जानेवारी 1831 पुण्याचे कलेक्टर जॉर्ज जिबर्न यांनी एक जाहीरनामा काढला आणि त्यामध्ये खालील घोषणा केली. मग बघा, इंग्रजाला पकडण्याची जबाबदारी जी आहे ती आता कोणाकडे देण्यात आली, प्लस की अलेक्झांडर आणि मॉकिनटॉशवर यांच्यावर सोपवली होती. आणि त्यांचा संघर्षसुद्धा झाला तो कुठं, मांढरदेवच्या डोंगरावर उमाजीसोबत त्यांचा संघर्ष झाला. परंतु पहिल्यांदा संघर्ष झाला होता, परंतु त्यात उमाजी त्यांना सापडला नाही, तो पळाला. आणि त्यानंतर 26 जानेवारी 1831 पुण्याचे कलेक्टर जॉर्ज जिबर्न यांनी एक जाहीरनामा काढला. आधी बघा, आधी आपण बघितलं की अजून एक पुण्याच्या कलेक्टरनं जाहीरनामा काढला होता, रॉबर्ट्सनं बघितलं होतं आपण, त्यांनी एक जाहीरनामा काढला तसं होता. हे पण पुण्याचे कलेक्टर आहेत नंतर आलेले. 26 जानेवारी 1831 यांनी पुण्याचे कलेक्टर जॉर्ज जिबर्न यांनी एक जाहीरनामा काढला आणि त्यामध्ये खालील घोषणा केल्या. उमाजी, भुजाजी, एसाजी, कृष्णाजी यांना पकडून देणाऱ्यास रोख रुपये 5200 बिघा जमीन दिली जाईल. यांनी काय सांगितलं, उमाजी, भुजाजी, एसाजी, कृष्णाजी यांना पकडून देणाऱ्यास 5000 रुपये रोख रक्कम व 200 बिघा जमीन दिली जाईल असं सांगितलं. आणि सरकारला उमाजीबाबत बातमी देणाऱ्यास 2500 रुपये बक्षीस व 100 बिघा जमीन दिली जाईल. आणि सरकारला जर उमाजीबाबत बातमी देणाऱ्यास 2500 रुपये बक्षीस आणि 100 बिघा जमीन दिली जाईल. पकडून देणाऱ्यास 5000 रुपये बक्षीस, 200 बिघा जमीन, माहिती देणाऱ्यास, बातमी देणाऱ्यास 2500 रुपये रक्कम आणि 100 बिघा जमीन. प्रत्यक्ष बंडात सामील असणाऱ्याने बातमी पुरल्यास त्याचे सर्व गुन्हे माफ केले जातील. आणि जे काय प्रत्यक्ष बंडात आहेत त्यांनी जर माहिती पुरली तर त्यांचे सर्व गुन्हे माफ केले जातील, हे असं त्यांनी यामध्ये सांगितलं आहे. बघा मग, आता वरील जाहीरनाम्याचा काही उपयोग झाला नाही. एक काही व्यक्तीने उमाजीची माहिती दिली नाही, उलट कलेक्टरच्या जाहीरनाम्याला उत्तर देताना जाहीरनामा उमाजीने काढला. म्हणजे उमाजीनं इथंसुद्धा कलेक्टरला जाहीरनामा कलेक्टरच्या ला उत्तर देण्यासाठी जाहीरनामा काढला. आधीसुद्धा त्यांनी काय केलं तर पुण्याच्या कलेक्टर जो का पहिला होता रॉबर्टसन त्यालासुद्धा त्यानं उत्तर देण्यासाठी जाहीरनामा काढला. तसंच आता डबल ह्यानं पुण्याच्या कलेक्टरला अजून एक उत्तर देण्यासाठी जाहीरनामा काढला. तर ते जाहीरनामे त्यानं काय सांगितलं की दिसेल त्या युरोपियन ठार करावे आणि ज्यांची वतनेवर तणखे इंग्रजांनी बंद केली आहेत त्यांनी उमाजीच्या सरकारला पाठिंबा दिला तर ती वतने तणखेत आपण परत मिळवून देऊ. मी त्यांना सांगितलं की दिसेल त्या युरोपियन ठार करा आणि ज्यांची वतने तणखे इंग्रजांनी बंद केली आहेत त्यांनी उमाजीच्या सरकारला पाठिंबा द्या, त्यांच्या आपण ती वतने तणखे परत मिळवून देऊ. असं उमाजीनं दुसरा जाहीरनामा काढला होता त्यात त्यांना सांगितलं. बघा मग, त्यानं परत अजून सांगितलं की कंपनी सरकारच्या पायदळ व घोडदळातील शिपायांनी कंपनीचे हुकूम धुडकावून लावेत अन्यथा आपल्या सरकारची शिक्षा भोगण्यास तयार असावे. म्हणजे जे काही इंग्रजांच्या सैन्यामध्ये जे काही शिपाई आहेत, सरकारमध्ये जे काही पायदळ आणि घोडदळातील जे काही सैनिक आहेत त्यांनी थोडक्यात त्यांनी सांगितलं की शिपायांनी कंपनीचे हुकूम धुडकावून लावावेत, कंपनीचा हुकूम धुडकून लावा नाही अन्यथा उमाजीचे जे काही सरकारची शिक्षा भोगण्यास तयार राहावे. आणि कोणत्याही गावाने इंग्रजांना महसूल देऊ नये अन्यथा त्या गावाचा विध्वंस केला जाईल. आणि कोणत्याही गावाने काय करायचं, इंग्रजांना महसूल द्यायचा नाही अन्यथा त्या गावाचा विध्वंस केला जाईल असं ह्यामध्ये सांगितलं आहे. म्हणजेच काय सांगितलं त्यांनी, तर मग जाहीरनामा काढला तो उमाजीनं, मग त्या जाहीरनाम्यामध्ये उमाजीनं ह्या गोष्टी सांगितल्या, दिसेल त्या युरोपियांना ठार करा, वतन्यांतन घे इंग्रजांनी बंद केली आहे ती तुम्हाला मिळवून दिली जातील,
जर तुम्ही मुंबई सरकारला पाठिंबा दिला तर आणि कंपनी सरकारच्या पायदळावर घोडदळातील शिपायांनी कंपनीचे हुकूम धुडकून लावेत, अन्यथा शिक्षेला उमाजी सरकारच्या शिक्षेला सामोरं जावं आणि कोणत्याही गावाने इंग्रजांना महसूल देऊ नये, अन्यथा त्या गावाचा विध्वंस केला जाईल. बघा मग ही उमाजीने जाहीरनामा काढला होता. मग बघा या जाहीरनाम्यानंतर म्हणजे पुण्याचा कलेक्टर जिबर्नानं काढला जाहीरनामा, नंतर उमाजीने काढलेला जाहीरनामा. आता या जाहीरनाम्यानंतर उमाजीने पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, मराठवाडा दंगे घडून आणून इंग्रजांना हैराण केले. म्हणजे पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, मराठवाडा या भागातून दंगे घडून आणण्यास सुरुवात केली. साधारणतः 7 महिने हे उठाव सुरू होते, तरीही इंग्रजांना उमाजीला पकडता आलं नाही. 7 महिने ज्याने जवळजवळ उठाव चालूच ठेवला तरीही इंग्रजांना उमाजीला पकडता आले नाही. मग परत काय बघा, इंग्रजांनी 8 ऑगस्ट 1831ला पुन्हा जाहीरनामा काढला आणि इनामाची रक्कम 10,000 रुपये, 400 बिगा जमीन एवढी व बातमी पुरवण्यास 5,000 रुपये रोख व 200 बिगा जमीन अशी देण्याची घोषणा केली. म्हणजे इंग्रजांनी काय केलं, मग 8 ऑगस्ट 1831ला एक जाहीरनामा परत काढला जाहीरनामा आणि त्यांनी रक्कम जी आहे ती दुप्पटच केली. आता ह्यावेळेस जे काय पकडून दिली त्यांना 10,000 रुपये रक्कम आणि 400 बिगा जमीन आणि माहिती पुरवण्याला 5,000 रुपये रोख रक्कम 200 बिगा जमीन असं जाहीर केलं. मग ही रक्कम जाहीर केली ती ती इतकी मोठी होती की त्याला कोणीही आमिषाला बळी पडू शकत होतं. म्हणून उमाजीच्या जवळचे जे काही सहकारी आहेत काळू व नाना हे त्याच्या विरोधात गेले. म्हणजे उमाजीच्या जवळचे मग काळू आणि नाना हे काय केले, त्याच्या विरोधात गेले आणि उमाजीला पकडून देण्याची जबाबदारी त्यांनी घेतली. मग हे एवढं बक्षीस पाहून काळू नाना त्या आमिषाला बळी पडले आणि त्यांनी उमाजीच्या विरोधात गेले. उमाजीला पकडून देण्याची जबाबदारी मग त्यांनी घेतली. उमाजीचा जुना शत्रू बापूसिंग परदेशी यानेही त्यांना सहकार्य केले. म्हणजे काळू आणि नानाला परत उमाजीचा जो काही जुना शत्रू होता बापूसिंग यानंसुद्धा मदत केली काळू आणि नाना यांना. आणि मग काय केलं बघा, काळू व नाना यांनी विश्वासघाताने उमाजीला पुण्याच्या मुळशीजवळ आवळस येथे आणले. काळू आणि नाना यांनी काय केलं, विश्वासघातानं काय केलं की उमाजीला पुण्याच्या मुळशीजवळ, पुण्याचं जे काही मुळशी आहे ते मुळशीजवळ आवळस येतं आणले. काळू आणि नाना यांनी काय केलं, विश्वासघातानं पुण्याजवळ जी मुळशी आहे मुळशीजवळ जे आवळस आहे त्या ठिकाणी आणलं. आणि बघा नानांनी उत्तोळी येथे 15 डिसेंबर 1831ला उमाजीला पकडले. आवळस येतं आणलं होतं आणि त्यानंतर बघा नानानं काय केलं, परत मग उत्तोळी येथे 15 डिसेंबर 1831ला उमाजीला पकडले आणि इंग्रजांच्या स्वाधीन केले. उमाजीला कैद करण्यात येऊन चौकशी करण्यात आली. 15 डिसेंबर 1831ला मग त्याला पकडण्यात आलं. म्हणजे उमाजीला कधी पकडलं, तर 15 डिसेंबर 1831ला पकडलं उत्तोळी या ठिकाणी. कोणी पकडलं, नानाने पकडलं. आणि उमाजीला कैद करण्यात येऊन चौकशी करण्यात आली, त्याला गुन्हेगार ठरवून 3 फेब्रुवारी 1834ला फाशी देण्यात आली. म्हणजे मग त्याला फाशी कधी दिली, तर 3 फेब्रुवारी 1834ला. आणि 15 डिसेंबर 1831ला पकडण्यात आलं आणि 3 फेब्रुवारी 1834ला त्याला फाशी देण्यात आली. एका तळागाळातील मराठी नेत्याचा हा ब्रिटिश विरोधी लढा होता जो तत्कालीन काळात आणि पुढील काळात हे सर्वांना प्रेरणादायी ठरला आहे. म्हणजे 15 डिसेंबर 1831ला पकडलं आणि 3 फेब्रुवारी 1834ला फाशी देण्यात आली. मग बघा हे होतं आपण उमाजी नाईक रामोश यांच्या उठावाची पहिली माहिती बघितली. आता नंतर कोळ्यांचे उठाव आपला बघायचे ते आपण पुढील लेक्चरमध्ये बघू. आता जे काय उमाजीबद्दल माहिती बघितली ते आपण ह्या परीक्षे दृष्टीने खूप महत्त्वाचे, त्यामुळं परीक्षेला प्रश्न नाही दाट शक्यत राहते ह्या प्रश्नावर. तर ते तुम्ही लेक्चर अजून एकदा व्यवस्थित बघा. तर बघा लेक्चर कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये आवर्जून सांगा. एज्युकेटर मीडिया आपला चॅनल आहे, त्याला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. कमेंट बॉक्समध्ये लेक्चर कसं वाटलं ते सांगा. आपण जे महाराष्ट्राचा इतिहास जो आहे तो 11व्या स्टेटमधून घेतो आहे. आजचं लेक्चर आपलं थोडं 1/2 तासापेक्षा जास्त वेळाचं होतं. आता इथून पुढचे आपले इतिहास लेक्चर हे थोडे जास्तच असणार आहेत.
जास्त वेळेचे असणार आहे, त्यामुळं त्या नियोजनात तुम्ही लेक्चर बघा जेणेकरून की आपला व्यवस्थित सिलॅबस व्हावा. बघा, आपण भेटू पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू, धन्यवाद.